या मंडळाने, या मंडळाचे शाहीर कैलासवासी पांडुरंग खोत यांच्या स्मरणार्थ आज या ठिकाणी जी नृत्य स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये आम्हा श्री हनुमान नृत्य कलाबद्दल खडसई शक्तीवाले आमची कला सादर करण्याचं जे मोलाचं योगदान आम्हाला दिलेलं आहे त्याबद्दल मी आमच्या या नृत्य कलापथका तर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. धन्यवाद. विघ्नहर्ता देवराया, मला सावराया.
क्षेत्रामध्ये प्रतिस्पर्धी म्हणून मावळतो.
मतभेद असतील पण मनभेद कधी होऊ दिले नाही असे पांडुरंग पाहतो. या ठिकाणी जर मला वक्तव्य करायला संयोजकांना वेळ दिली तर मी त्याच्यावर बोलणारच आहे, पण या ठिकाणी स्मरण मी करतोय. कारण पांडुरंग खोत हे माझे प्यारे दुश्मन, दुश्मना कधी प्यारा नसतो. आणि ही कला जपताना आम्ही मनभेद कधी होऊ दिले नाही, आणि त्याकरता आज स्मरणगिरी जाताना देखील गहिवरल्यासारखं वाटतो. परंतु तरी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहे, कारण गेले वर्ष गायनाचा सराव सुटलेला आहे. तरी सुद्धा पांडुरंगासाठी नक्कीच मी या रणांगणामध्ये कलेच्या उभा आहे. पांडुरंग 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 आज उभा ठाक रे काय पराद माझा सांग पांडुरंग रे काय का
यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी शक्तिपूर्ण असे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले आहेत. बंधुनो पांडुरंगबद्दल सांगायचं झालं तर माझी जी कारकीर्द आहे 17 वर्षापूर्वी 17 वर्षाचा मी असताना आमच्या गावात पहिली माझी डबल बर्थ त्यांच्या समोर झाली. एक बलाढ्य तुरेवाली म्हणून त्यांचं या ठिकाणी नाव होतं, तालुक्यात नव्हे जिल्ह्यात नाव तुमचं होतं. त्यावेळी आमचे मकुंजी चंद्रकांत असतील, हॉटेलवाले पांडुरंगे असतील, त्यावेळी आम्हाला त्या सपोर्ट करा. त्या ठिकाणी आमचे गुरु त्या ठिकाणी होते, जेवण बुवा सुभाषबा होते. ज्यावेळी जेवण सुभाषबा आम्ही घरात बसलो होतो त्यावेळी बाहेर पडताना आमचे गुरु म्हणाले, जा बाहेर आमचा आश्रम तुमचे पाठीशी आहेत. परंतु जे खर्चावर आम्हाला त्यावेळी जे आम्हाला प्रोत्साहन दिलं त्यावेळी आम्हाला सांभाळून घेतलं ते आज तुम्ही कधी कदाचित विसरू शकत नाही. मी या गणातून सध्या या ठिकाणी गण घेणार आहे आणि आमचे गुरु आहे सुरुवात करतोय. Thank you.
आणि दत्तभाऊंना खरोखर उत्कृष्ट गुण गायल्याबद्दल पांडुरंग हरिखोत आणि कानू माधू शितकर यांच्याकडून प्रत्येकी 100% पारितोषिक आलेले धन्यवाद किंवा आव्हान ते स्वीकार करायचं आहे. नमस्कार मंडळी. आपला सर्वांचा आवडता आणि सर्वांचा परिचित मी जयवंत भाऊ पांडू कांबळे मुकाम पावरे बालमित्र युवक युद्धकला पथक कसई दुर्गाले सन्मान्य शहीद कैलासवासी पांडुरंग आणि मी जयवंत भाऊ कांबळे. बरेचसे आमचे कार्यक्रम हे नाचाचे झाले व आणि बरीच वर्ष आम्हाला साथ दिली. त्या काळामध्ये प्रत्येकाचा एक काळ असतो, तुम्ही समजणार आहात, सगळं सांगायची काही गरज नाही. आणि त्या काळामध्ये माझे प्रतिस्पर्धी आज समोर भजनीबुवा पण माझे परम मित्र वडील बंधू म्हणून आम्ही ज्यांना मानतो कानू शेतकरबुवा आहेत. वडिलांचा वारसा अथांग असा साजरा साजरा उभा करणारे त्यांचे चिरंजीव संतोष शेतकर देखील आहेत. बरेचसे मंडळी माझे परम मित्र मातृभुवा रामचंद्र मातृभुवा आहेत. त्याच्यानंतर आमचे किरणबुवा आहेत, कृष्णा कांबळे, ही बरीचशी मंडळी सगळ्यांची मी नाव घेत नाही कारण वेळ पण भरपूर झाला आहे. आम्हाला जास्तीत जास्त किरण भावाच्या मंडळीला वेळ आम्ही दोघा तिघांनी याच्यामध्ये सहभाग घेतल्यामुळं आपण जास्त दिला तरी थोडक्यातच मी त्या पांडुरंगाला त्यांच्या पवित्र स्मृती संविवादन करून एक दोन कड्याचा फक्त गण गाणार आहे आणि दोन कड्याचं स्मरण गीत गाणार आहे. आपण रसिक मायबापानी जसे आम्हाला त्या जुन्या काळामध्ये तशी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आम्हाला मोठं करण्याचा प्रयत्न केला असा त्यांच्या पश्चात मला आपला आशीर्वाद असावा आणि आहे अशी आशा व्यक्त करतो. आणि मी दोन दोन कडव्याची गाणी गाण्याचा प्रयत्न करतोय. जसं मगाशी मातृभुवांचं रामचंद्र मातृभुवांचं जसं हृदय भरून आलं तसं माझं हे पिळवर पण येत आहे परंतु गाण्याचा प्रयत्न करतोय. स्वर हल्ले हलतील तर आपण आपल्याच बालक समजून कारण जे स्वर ज्ञाने आहेत त्यांना माहिती आहे की गुवाचे स्वर यांनी का हल्ले. आम्हाला नुसती गर्दी नसते नको आहे, आम्हाला गुवाना काय असत, आम्हाला गर्दी नको आहे. तुमच्या सारखे या खरसे गावात आणि ही प्रतिष्ठित मंडळी आहे यांच्यासारखे ऐकणारे गर्दी पाहिजे. गर्दीची गरज असते आम्हाला तरी जास्त वेळ न घेता मी पहिला छोटासा गण सादर करण्याचा प्रयत्न करतोय. आणि तिरंगवाणी ज्या समूचा शेअर मारण्याचा प्रयत्न केलाय मी देखील तो प्रयत्न करतोय. बघा तुम्हाला आवडते काय लक्ष असू लोकांत वास्तव्य श्री गणेशाचे आहे. या तिन्ही लोकांत वास्तव्य श्री गणेशाचे आहे. किती थोर भाग या भारत देशाचे आहे. भक्तजनांच्या मना मनात आहे श्री गणेशा.
संतोष बुवा शेतकऱ्याले स्वागत आहे तुमचं मंडळाचं आणि माझ्या वतीने. चाल आहे बघा तशी जुनीच आहे. माझे आई माऊरे तुझ्या तुझ्या भेटीला गो आई माऊले आलो तुझ्या भेटीला गो या हो गणराया
अंगळी आता एक दोन गाण्यांमध्ये छोटस स्मरण गीत गाताय, लक्ष असू द्या. ऐकायला येत Bye.
स्वर्गीय श्री पांडुरंग खोत शाहीर यांच्या